जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासींना भारतीयांना जगातल्या सर्व मूळ मानव समूहांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज बहुजन संघटक या चॅनलवर बोलण्याची संधी मला मिळाली आणि ज्यांनी ही संधी दिली ते सन्माननीय राहुल खांडेकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून सर्वप्रथम मी धन्यवाद देतो। काल जागतिक मूळ निवासी आदिवासी हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा झाला, भारतामध्येही साजरा झाला। ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे। आजचा जो विषय आहे की जागतिक आदिवासी मूळ निवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर मला जो विषय दिला गेला हा विषय आहे की वर्तमान व्यवस्थेत आदिवासींचे अस्तित्व आणि अस्मिता यांचे प्रतिबिंब। म्हणजे आपण ज्या व्यवस्थेमध्ये आज जगत आहोत हिला आपण वर्तमान समाज व्यवस्था असं म्हणू, आणि समाज व्यवस्था ही परिवर्तनीय असते, बदलत जात असते। जीवनमूल्य बदलत असतात, संस्कार बदलतात, विचार बदलतात, आचार बदलतात, व्यवहारही बदलतात, आणि संपूर्ण समाज हा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असतो, उत्क्रांत होत असतो। वर्तमान काळ हा जो आहे हा विज्ञानाचा काळ आहे। माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, उद्याला तो अनेक ग्रहांवर झेपावू लागेल। आम्हाला विज्ञानामध्ये हेही कळतं की उद्याला येणाऱ्या युगामध्ये तो सूर्याकडे झेपावण्यास मागे पुढे पाहणार नाही। माणसाने संपूर्ण सृष्टी ही कवेमध्ये घेतली, उद्याला संपूर्ण अंतराळ तो आपल्या कक्षेमध्ये सामावून घेईल। पण डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे पार्लमेंट हाऊसमध्ये की मॅन कॅन फ्लाय लाईक अ बर्ड इन द स्काय, मॅन कॅन फ्लाय लाईक अ बर्ड इन द स्काय, मॅन कॅन स्विम लाईक अ फिश इन द वॉटर, बट मॅन डज नॉट नो हाऊ टू वॉक ऑन द रोड। याचा अर्थ सरळ सरळ आहे की माणूस हा पक्ष्यासारखा आकाशात उडायला शिकला, माणूस समुद्राच्या तळाशी माशासारखा पोहायला शिकला, पण माणसाला माणूसपणाचं भान न आल्यामुळे तो माणसासारखा रस्त्यावर चालायला शिकला नाही। अशी ह्या वर्तमान काळातील माणसाची स्थितीगती आहे। काळ झपाट्याने बदलत आहे, माणूस नव्या नव्या वाटा शोधत आहे, विज्ञानाच्या पंखाने तो अंतराळात भरारत आहे, आणि नव्या युगाच्या आरत्या सर्वत्र गायल्या जात आहेत। पण या सर्व संक्रमणात्मक काळामध्ये माणूस माणसापासून दुरावत चालला। भाषा, प्रदेश, प्रांत, संस्कृती, धर्म, संप्रदाय, जात पात, वर्णभेद अशा अनेक व्याध्यांनी माणूस जर्जर झाला। ते राजकारण असो की समाजकारण असो की सांस्कृतिक क्षेत्र असो की विद्येचं क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये एक प्रकारचं एक वेगळंच वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतंय। त्यामुळं येणाऱ्या युगामध्ये माणूसकी सुस्थिर राहील की नाही, रंजल्या गांजल्यांना, समाज घटकांना, वंचितांना, दबलेल्या, पिडलेल्या,
मानवसमूहांना जंगल जिव्हाऱ्यामध्ये बंदिस्त हुंकारांना माणूस म्हणून जगता येईल की नाही, त्यांच्या अधिकारांचा विचार होऊ शकेल की नाही, त्यांना मोकळा श्वास घेता येईल की नाही, सन्मान आणि गौरव आणि जगता येईल की नाही, राहता येईल की नाही, असे अनेक प्रश्न माझ्यापुढे आणि सर्व विचारवंतांपुढे आज उभे राहिलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आज या जागतिक दिनाच्या निमित्तानं मी थोडंसं यावर बोलणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात करताना मी थोडंसं एका वेगळ्या विषयाकडे वळतो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि तो 1994 पासून अंमलात आला, मूळ निवासी दिवस म्हणजे जगातल्या सर्व मूळ समूहांच्या कल्याणाचा विचार करणारा दिवस, म्हणजे इंडिजिनियस पीपल असा शब्द हा संयुक्त राष्ट्रसंघाने वापरला. भारतामध्ये मूळ निवासी नाहीत अशा प्रकारचा एक विचार पेरला गेला आणि युनोलाही कळविण्यात आलं की देर आर नो इंडिजिनियस पीपल इन इंडिया, भारतामध्ये मूळ निवासी नाहीत अशा प्रकारचा एक विचार अहवाल युनोला देण्यात आला. भारतामध्ये आदिवासी आहेत आणि हे नामकरण सर्व आदिवासी समूहाने स्वीकारलं आहे. सरकारमध्ये राज्यामध्ये आदिवासी विकास विभाग आदिवासी नावाने चालतो आहे आणि आदिवासी शब्द हा आमची आयडेंटिटी आहे. जयपाल मुंडाने आदिवासी शब्द संविधानामध्ये अंतर्भूत झाला पाहिजे असा आग्रह बाबासाहेबांकडे धरला होता. ते संपूर्ण संदर्भ आपल्याजवळ आहेत. म्हणून मला असं वाटतं की आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा मिळाला पाहिजे, पण संविधानामध्ये आदिवासी हा शब्द नाही म्हणून तो अस्वीकारणीय आहे असं काही कारण नाही. आपण दोन्ही शब्द स्वीकारले पाहिजे. शब्द आपण कोणता स्वीकारतो याला अर्थ नाही, त्या शब्दाला आपण अर्थ कोणता देतो याला फार महत्त्व आहे. आणि मूळ निवासी ही धारणा ज्यांची आहे, ती धारणा आणि ज्यांची आदिवासी ही धारणा आहे यात काही फरक नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण आदिवासी हा असा शब्द आहे ज्यात आदि हा शब्द आहे, आदि आणि वासी. आता आदिवासी याचा जर आपण डिक्शनरी अर्थ पाहिला, सांस्कृतिक अर्थ शोधला, तर जसं आदिपुरुष आदिमाया हे जसे शब्द आहेत, म्हणजे मूळ पुरुष मूळ माया मूळ मूळ म्हणजे आदि म्हणजेच मूळ निवासी असा त्याचा अर्थ सरळ सरळ होतो. काही लोक जर याचा विपर्यास करत असतील की आदिवासी म्हणजे जस्ट बिफोर, इट्स नॉट द मिनिंग जस्ट बिफोर. हे जस्ट बिफोर हा शब्द आदिवासींना लागू होत नाही, म्हणजे नुकते काही काळापूर्वी आलेले. या ठिकाणी आधी नाही आहे, आधी म्हणजे जस्ट बिफोर, पण आदि म्हणजे मूळ बेसिक ओरिजिनल इंडिजिनियस ज्याला म्हणतो आपण. त्यामुळं संविधानामध्ये अनुसूचित जमाती याऐवजी दोनही शब्द अंतर्भूत व्हावेत, म्हणजे मूळ निवासी ऑब्लिक आदिवासी किंवा आदिवासी ऑब्लिक मूळ निवासी, म्हणजे आदिवासींना एक गौरव एक वेगळं मानाचं पान संविधानामध्ये मिळू शकतं. या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. म्हणून सर्वांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे. शब्दांचे चुकीचे अर्थ कृपया पेरू नका अशी माझी सर्व विचारवंतांना एक प्रेमाची सूचना आहे. तेव्हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून जरी आपण हा साजरा केला तरी त्यात दुःख वाटण्याचं कारण नाही, काहीही विपर्यस्त संदेश यातून जात नाही. ह्या भावना आपल्या मनामध्ये आहेत, वी आर द आदिवासीज इंडिजिनियस पीपल ऑफ इंडिया. आणि युनोपर्यंत
आदिवासी शब्दालाही नेण्याचं आपलंच कर्तव्य आहे. युनोला आपण हे सांगितलं पाहिजे की इंडिजिनस हा शब्द जर तुम्ही वापरत असाल तर भारतीयाने स्वीकारलेला आदिवासी शब्दही युनोच्या अजेंड्यामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीचे निवेदन युनोला दिले पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये मी हा प्रयत्न करणारच आहे. हा शब्द आम्ही शिरोधार्य मानला आहे केवळ भारताच्या राज्यघटनेतच नाही तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा त्यांच्या अजेंड्यामध्ये सुद्धा हे दोन्ही शब्द आम्हाला दिसले पाहिजे असा माझा प्रयत्न राहील. भारतातल्या आदिवासींच्या अस्मितेला घेऊन चालणारा हा आदिवासी शब्द आपण अंगीकारला आहे आणि तोच पुढे आपण चालवणार आहोत आणि चालवला पाहिजे. या दृष्टीनं वाटचाल आपली असली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी हा जो विषय आहे की वर्तमान काळामध्ये आदिवासींची अस्मिता आणि अस्तित्व याचं प्रतिबिंब आजच्या व्यवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे आपण कुठे आहोत, आपण या देशाचे मूळ निवासी आदिवासी जेव्हा आम्ही स्वतःला मानतो आणि जाहीरपणे जाहीर करतो, ग्रंथांमध्ये लेखित रूपामध्ये मांडलं आपण की आम्ही काही बाहेरचे नाही, परकीय नाही, तेव्हा आपल्याला हे माहीत पाहिजे की आपली वर्तमानातली दशा काय आहे. आणि ही सर्व आदिवासींना ठाऊकही आहे, आम्ही कोण आहोत, आम्ही कुठे आहोत देशाच्या पातळीत, आमचा धर्म कुठे आहे, आमची संस्कृती कुठे आहे, आमचे व्यवहार कुठे आहेत, आमच्या श्रद्धा कुठे आहेत, आमच्या रूढी परंपरा कुठे आहेत, आणि या व्यवस्थेने त्यांना काय आदर दिला, काय मूल्यांकन केलं आमच्या संपूर्ण जीवनाचं, आमच्या जीवनशैलीचं, व्यवहारांचं. हजारो वर्ष ओठांवर तरडत आलेलं पारंपरिक लोकसाहित्य आहे, आदिवासींचं साहित्य आहे, वर्तमान साहित्य आहे, भाषा आहे, संस्कृती आहे, धर्म आहे, या सर्वांचं मूल्यांकन आणि त्याला कोणतं स्थान मिळालेलं आहे आजच्या वर्तमान स्थितीमध्ये याचा सामग्राने विचार करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनंच मी खांडेकर सरांना हे म्हटलं होतं की विषय हा असा ठेवू आपण, आणि त्याने ते मान्य केलं. खऱ्या अर्थाने आदिवासींचं अस्तित्व पहिले या विषयावर थोडंसं बोलतो आणि ते अस्तित्व आज कुठे आहे यावर प्रकाश टाकतो. खरं म्हणजे आमच्या अस्तित्वाची चाहूल जी आहे ती मोहनजोदाडो आणि हडप्पाच्या संघर्षाच्या ज्या पाऊल खुणा आहेत तिथे आपल्याला तो मिळतात. त्या पाऊल खुणा आपल्याला मोहनजोदाडोच्या मातीमध्ये शोधल्या पाहिजे. आणि आम्हाला जो हा वनवास छोटावला, राणबंद करण्यात आलं, उपेक्षिल्या गेलं, टाळल्या गेलं, बंदीगृहासारखं आम्हाला डांबल्या गेलं, आमच्या वाट्याला कंदमुळं, फळं, शिकार, गुल्हेर हे सर्व शस्त्र आली. आणि ज्यांनी ज्यांनी ही शस्त्र आम्हाला सोपवली, आमच्यावर लादली, त्यांनीच आमचा खऱ्या अर्थाने भूतकाळामध्ये घात केला आणि आम्ही स्वैर पडालो, जंगलांमध्ये पहाडांमध्ये बंदिस्त झालो. हे स्पष्ट आहे. आमच्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा जंगलांमध्ये सापडतात, पहाडांमध्ये सापडतात, गिरी कुहरांमध्ये सापडतात, जंगल जिव्हाऱ्यांमध्ये सापडतात, डोंगर कपारींमध्ये सापडतात. पण हे खरंच आमचं अस्तित्व आहे का, की हे अस्तित्व आम्हाला दिल्या गेलं, मिळणं आणि देणं याच्यात फरक आहे. आमच्यावर हे लादलं गेलं आणि ते आपलं अस्तित्व नाही. आमचं अस्तित्व राजवैभवी अस्तित्व होतं, सांस्कृतिक झळाळी आमच्या अस्तित्वाला होती, ऐश्वर होतं आमच्या अस्तित्वाला. आणि या सगळ्यांमधून आमचं अस्तित्व या भूमीवर समूर्त झालं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही या देशाचे राजे होतो, आम्ही या देशाचे ऐश्वर्याचे धणी होतो. आणि महात्मा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही जल जंगल जमिनीचे मूळ धणी होतो. वी वेर द ओनर्स ऑफ जल जंगल अँड जमीन. महात्मा फुल्यांचं ते वाक्य आणि ते वाङ्मय कर्तृत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. फुले असं म्हणतात की गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धणी, गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धणी, इराणी मागुणी आले येथे, गोंड भिल्ल शराणे तोडिले,
हाकलून दिले राणवणी. याचा सरळ सरळ अर्थ आहे आणि त्यांचं सूचन, त्यांचं दिशानिर्देशन मोहनजोदाडो आणि हडप्पाच्या सांस्कृतिक संघर्षाकडेच आहे, त्या नरसंहाराकडेच बोट दाखवून फुलेने लिहिलं आहे की शरांनी म्हणजे बाणांनी जो वर्षाव केला त्यावेळेला आमच्यावर, इंद्र नावाच्या नेतृत्वात आर्यांनी जो संघर्ष केला, आमची नगरं उद्ध्वस्त केली, आमची धान्य कोठारी जाळली, नगरं नाहीशी करून टाकली आणि हजारो प्रेतांनी रांजणं भरून ठेवली, गाळून ठेवली, जी मोहनजोदाडो आणि हडप्पाच्या उत्खननामध्ये सापडली, कित्येक अशी अस्थिपंजरं सापडली तिथे. कोरकू जमातीच्या नृत्यांगणा त्यावेळेला अस्तित्वामध्ये होत्या, संथालांचे अस्तित्व जाणवतात, मुंडांचे अस्तित्व जाणवतात त्या सांस्कृतिक विभागामध्ये. याचा अर्थ तसा आहे आणि जी इन्स्क्रिप्शन आहे लिहिलेली, जी चित्रमय लिपी आहे, ती चित्रमय लिपी एक तर गोंडी लिपी असेल किंवा ओलचिकी म्हणजे संताली लिपी होऊ शकते असे निष्कर्ष अनेक विद्वानांनी काढले आहेत. लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियापासून तर वर्तमानातल्या ग्रंथांमध्ये यावर भाष्य झालं आहे. ती लिपीसुद्धा आजपर्यंत वाचण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आणि निष्कर्ष हे निघाले की ती लिपी आणि भाषा ही आदिवासींची भाषा आहे. लोक म्हणतात की आदिवासींना भाषा आहेत पण लिपी नाही, लिपी आहे. कोण म्हणतो लिपी नाही? त्याचं संशोधन होण्याची गरज आहे. म्हणजे भाषिक अस्तित्वाच्या खुणा, धार्मिक अस्तित्वाच्या खुणा नंदीबैल सापडला तिथे, त्याचा अर्थही देण्यात आलेला आहे. हे सगळे संदर्भ आमच्या आदिवासी धर्म आणि संस्कृतीशी जुळतात आणि आमच्या अस्तित्वाच्या प्राचीन नोंदींची साक्ष देतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा वैभवी अस्तित्वाचे धनी असलेले मानव समूह, गोंडांमध्ये गोंडांची राजसत्ता होती, 800 वर्ष गोंडवणामध्ये गोंडांनी राज्य केलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणांनी राज्य केलं आहे, उत्तर भारतामध्ये राजस्थान वगैरे दिल्ली साईडला वगैरे मीणांची राज्य होती, पंचमहाल टेकड्यांमध्ये भिल्लांची राज्य होती, रामायण आणि महाभारत काळापासून हे क्षेत्रपती होते, धणी होते, मोठ्या मोठ्या प्रदेशाचे अधिकारी होते. हे सारं वैभवी अस्तित्व आज गेलं कुठे याचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आम्ही क्षेत्रपती असलेली माणसं, मूळ धणी असलेली माणसं, ऐश्वर्याचे धणी असलेली माणसं आज आम्ही देशोधडीला लागलो. यामागे काही कारणं असली पाहिजे, निश्चितच कारण आहे, आणि काही घटना आहेत. बिना कारणाने बिना घटनांनी काहीही घडत नसतं. कॉज अँड इफेक्ट, कार्य कारण भावाशिवाय कोणतीही घटना घडत नसते, परिणाम दिसत नसतात हे विज्ञान जसं मान्य करतं, या विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे आमच्या अस्तित्वाची जी धूळधाण आज झाली यामागेही निश्चित कारण असली पाहिजे. विनाकारण ही धूळधाण आमच्या वाट्याला आली नाही, ही धूळधाण घडवून आणणारे कोणी ना कोणी द्रोही, दुष्ट प्रवृत्तीचे घातावर टपलेले लोक निश्चित आहेत हे उघड होते. तेव्हा या संपूर्ण यात्रा संघर्षाचा वेध घेताना आपल्याला आपल्या अस्तित्वाचेही संदर्भ शोधले पाहिजे. आणि मी या देशाचा माणूस आहे, मी आद्य पुरुष आहे, मी मूळ निवासी आहे, मी निसर्गपुत्र आहे, हे जेव्हा आपण म्हणतो त्यालाच आपण अस्मिता असं म्हणू. म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव देणारी प्रेरणात्मक प्रवृत्ती ही आपली अस्मिता असते आणि ती अस्मिता घेऊन आज आपण जगत आहोत. आपल्याला जाणीव झाली आहे की आम्ही कोण आहोत आणि या जाणीवेतून निर्माण होणारी एक संवेदना, त्यालाच आपण अस्मितेची जाणीव असं म्हणू, तीच आमची अस्मिता आहे. की मी काही टाकला फेकलेला माणूस नाही, मी उपेक्षित माणूस नाही, मी रानबंद माणूस नाही, मी या देशातला मूळ धणी आहे, मालक आहे. माझी एक राहटी होती, वैभव संपन्न जगणं होतं, एक वेगळी शैली आहे माझी, निसर्गाने वेढलेलं माझं तत्वज्ञान आहे, धर्म आहे, याची जाणीव मला होणे म्हणजे माझी अस्मिता जागृत झाली असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, या संपूर्ण याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा संघर्ष जो आहे आपला, हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. साहित्याच्या क्षेत्रापासून सर्वच ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागला. जुन्या काळामध्ये संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर ऋग्वेदामध्ये जे चित्र दिसतं, दशु म्हटलं आहे, दास म्हटलं आहे आपल्याला,
महाभारत काळामध्ये रामायण काळामध्ये काय काय नावाने आपल्याला त्यांनी संबोधलं आहे विचार करता येत नाही. धरतीचे पापी जीव खुजे चपट्या नाकाचे कावळ्यापेक्षा काळे राक्षस पिशाच दैत्य असे अनेक शब्द वापरून आपल्या अस्तित्वाच्या नोंदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतात. हे सगळं आणि आजसुद्धा सिनेसृष्टीमध्ये तेच वर्णन तेच संदर्भ घेऊन आमचं दर्शन भारतीय समाजव्यवस्थेला दाखवल्या जातं. यावरही आपण बहिष्कार टाकला पाहिजे. आम्ही तसे नव्हतोच, आमच्याही देखण्या कन्या होत्या, सौंदर्य आम्हालाही निसर्गाने दिलं होतं. पण तुम्ही जे रेखाटता आमचं चित्र, आमचं जे प्रस्तुतीकरण करता, हे मात्र मानवतेला अत्यंत कलंक लागण्यासारखं आहे. तेव्हा खरे संदर्भ जर त्यांनी वाचले तरच आपल्याला न्याय मिळू शकतो आणि हे खरे संदर्भ साहित्यातूनच आपल्याला पुढे मांडता येऊ शकतात. कारण साहित्य आणि लेखणी आणि वाणी या तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुमचं खरं चित्र समाजापुढे आणि विश्वापुढे प्रकट करू शकतात. मित्रांनो, यासाठी 1979 पहिलं साहित्य संमेलन जेव्हा मी घेतलं, माझा उद्देशच हा होता की आपल्या हक्काचं विचारपीठ आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते मिळालं, साहित्याचं मंच तुम्हाला मिळालं, लेखण्या तुमच्या हातात आल्या, डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात्मक तरतुदी केल्या आणि 1950 नंतर हळूहळू जंगलापहाडातला माणूस आश्रमशाळांसारख्या माध्यमातून शिकून सवरून शहरामध्ये आला, ग्रामामध्ये आला आणि देशपातळीवरही हळूहळू जाऊ लागला. शिकल्या सवरलेल्या लोकांची फौज निर्माण झाली आणि आज देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम आज राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाली. हे परिवर्तन मान्य केलं पाहिजे. त्यामागच्या धारणा त्या असतील त्या असतील, त्यावरही आपण चर्चा करू. पण एक सन्मानाचं पद आदिवासींना मिळालं, हे सर्व परिवर्तनाचं चक्र आहे, त्याचा प्रभाव आहे. तेव्हा आता साहित्यातून अनेक लोक लिहायला लागले, अनेक लोक बोलायला लागले आणि वर्तमान बदलण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. अनेक साहित्यिकांची नावं घेता येतील. बाबाराव मडावी आहे, दशरथ मडावी आहे, वसंत कणाके आहेत, नजुबाई गावित आहे, माहेश्वरी गावित आहे, सुनील कुंबरे आहे, पितांबर कोडापे आहे, नीलकांत कुलसंगे आहे, रामचंद्र जंगले आहे. हे सर्व जे लोक आहेत ते सर्व लिहायला लागले आणि कळकळीनं लिहून राहिले, सत्य लिहून राहिले. आणि या लिखाणामागे निश्चित परिवर्तनाची धार आहे. वर्तमानातलं साहित्य आणि त्यांचे ग्रंथ आपण वाचले तर त्यांच्या जाणीवा प्रेरणा आपल्याला सर्व कळतील. आणि आदिवासी साहित्याचं खरं रूप काय आहे, काय म्हणू इच्छितात हे विचारवंत, हे व्यवस्थेला निश्चितच कळू लागेल. मित्रांनो, ही अस्मिता शोधताना आपल्याला अनेक गोष्टी पाहावयाच्या आहेत. खरं म्हणजे आपल्याला अनेक संघर्षाचा सामना आजही करावा लागून राहिला आहे. स्वातंत्र्याचं 75वं वर्ष आपण साजरं करून राहिलो, पण या 75 वर्षामध्ये काय बदल झाले आणि काय व्हायला पाहिजे याचाही विचार आणि याचाही लोकादेखा तपासण्याची फार गरज आहे. 75 वर्षामध्ये काय बदललं? 75 वर्षामध्ये बदल झाला नाही असं नाही, बदल झाला, पण ज्या मार्गाने बदल व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणावर बदल व्हायला पाहिजे, त्या प्रमाणात बदल झालेला नाही. आरक्षणाकडे लोक एक भीक म्हणून पाहतात, ती भीक नाही हे समजून घेतलं पाहिजे. तो आमचा हक्क आहे. जर आम्ही इथल्या जलजंगल जमिनीचे मूळ धनी आहोत तर आमचा हक्क आहे तो या देशाच्या संपत्तीवर. आम्ही 7.5% नाही 11-12% आज गेलो आहोत, यांचा काही अधिकार आहे की नाही देशाच्या संपत्तीवर? ही मातृभूमी आमची, ही माय आमची, ही जंगलं आमची, आमचा हक्क आहे आणि हा हिस्सा आम्ही मागत आहोत. आमचे मित्र वसंत कण्णाके म्हणतात की भीक नाही मागत, हिशोब दे हिश्याचा करो. आम्ही या देशाचे मूळ धनी आहोत, आम्ही आमचा हिस्सा मागतो, भीक नाही मागत. याचा अर्थ सरळ सरळ आहे की तुमच्या मनामध्ये जे वाटतं की आम्ही भीक देऊन राहिलो, आम्ही दिलेल्या भिकेवर हे पुढे येऊन राहिले, ती भीक नाही, आमचा हिस्सा आहे
आणि तो तुम्हाला द्यावा लागेल आणि आम्ही मागणारच, अशी वसंत कन्नाकींची स्पष्ट मागणी आणि वाणी आहे। हा हिस्सा जेव्हा मिळेल आम्हाला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचे मार्ग खुले होतील। अजून आम्हाला आमचा हिस्सा मिळालेला नाही, 75 वर्षामध्ये या हिस्श्याची मागणी आम्ही करून राहिलो, आम्ही आमचं प्रतिबिंब इथल्या संपूर्ण व्यवस्थेत शोधून राहिलो, ते आम्हाला दिसून राहिलं, पण त्या प्रतिबिंबाला सन्मान गौरव मानाचं पान अजूनही पूर्णपणे मिळालेलं नाही, ही आमची वेदना आहे। ते मानाचं पान मिळालं पाहिजे, आमचं प्रतिबिंब अत्यंत अधिक सुस्पष्ट झालं पाहिजे आणि एक गौरवी इतिहास नव्यानं लिहिला जावा अशी आमची धारणा आहे, अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचा हा संघर्ष आहे। मित्रांनो, आजचा काळ जो आहे, या काळामध्ये काही व्याधी आमच्या मागे लागलेल्या आहेत। त्या व्याधी अशा आहेत की आमचं वंशविच्छेदन फार मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे। वंशविच्छेदन आहे म्हणजे खुलेआम कतली गोळीबार, आणि ह्या संपूर्ण जमाती ज्या वेगवेगळ्या वंशातल्या आहेत या देशामध्ये, यांचं वंशच जर आपण खतम करून टाकला तर आदिवासी नावाची बिमारीच खतम होऊन जाईल। म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे, नक्षलवादाच्या माध्यमातून म्हणा किंवा दहशतवादाच्या माध्यमातून म्हणा, आमचं वंशविच्छेदन फार मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे। जंगला पहाडांमध्ये नक्षलवाद थैथै नाचून राहणार, वृत्तपत्रांमध्ये रोज नव्या घटना येतात, कोणाचं मुंडकं छापलं, कोणाचं हातपाय तोडले, कोणाला कोणती इजा पोचवली, या बातम्या आणि वृत्तपत्र रोज सजून राहिले, म्हणजे आदिवासींचा विनाश किती मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे जंगला पहाडांमध्ये, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे। हे आमचं सरळ सरळ वंशविच्छेदन आहे, तर याला आपण वंशविच्छेदनाची समस्या असं म्हणू। आमची लोकसंख्या कमी कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। दुसरं झालं आहे वनवासीकरणाची समस्या निर्माण झाली। या वनवासीकरणामध्ये RSS स्वयंसेवक संघासारख्या ज्या संघटना आहेत, या आम्हाला सरळ सरळ वनवासी म्हणून राहिल्या, त्याचाही विचार होण्याची गरज आहे। आम्ही वनवासी नाही आहोत, आम्ही मूळ निवासी आहोत, हा आमचा आवाज त्यांच्या कानात जाऊन सुद्धा वनवासी कल्याण आश्रमाचे बॅनर्स लावणं त्यांनी बंद केलेलं नाही, वनवासी कल्याण आश्रमाचं नामांतरण केलेलं नाही, कारणही बदलत तुम्ही हे सगळं, हा आमचा सवाल आहे। हा सवाल त्यांना आम्ही अनेक वर्षापासून विचारून राहिलो, तुम्ही आदिवासी शब्द का वापरत नाही, हा आमचा त्यांना सवाल होता, आजही आहे। म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही या देशाचे कोणीच लागत नाही, तुम्ही या देशाचे मूळ निवासी नाही, जसं काही आम्हीच या देशाचे मूळ मालक आहोत असं भासवणं, आम्ही काही परकीय नाही आहोत, आम्ही सुद्धा या देशातले मालक आहोत असा एक भास निर्माण करणं, ही त्यांची फार गैरनीती आहे आणि त्या नीतीचा अंमल ते करून राहिले तर हा त्यांचा डाव आपण उलटला पाहिजे, आणि जर ते मानत नसतील तर आपल्याला कोर्ट आणि कचेरीचे द्वारसुद्धा खटखटावे लागणार आहेत। आणि माझ्यासकट सर्व विचारवंतांनी आता आपण त्या मार्गाचाही अवलंब केला पाहिजे की अगर आप ये बदलना नहीं चाहते तो हमें आंदोलन करना होगा और हम क्या कर सकते हैं, हम दिखा देंगे आपको। या दृष्टीने आपली वाटचाल आपण सुरू केली पाहिजे। ही फार मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे। तिसरी जी समस्या आहे, विस्थापनाची समस्या आपल्या मागे आहे। म्हणजे प्रकल्प सुरू करणं, आदिवासींच्या नावावर ते प्रकल्प सुरू करणं, त्यांच्या जमिनी ताब्यात घेणं, त्यांची जंगलं ताब्यात घेणं आणि त्यांना विस्थापित करणं, हाकलून देणं तिथून, त्यांनी कुठे जावं, हाही मोठा गंभीर मुद्दा आहे। ही विस्थापनाची समस्या आल्यामुळं जमिनीचे मूळ मालक हताश झाले आहेत, त्यांचे घरदार सुटले आहे, जमिनी गेल्या आहेत, त्या ठिकाणी नवे नवे प्रकल्प निर्माण झाले आहेत, धनदानग्यांच्या तिजोऱ्या भरून राहिल्या आहेत, प्रशासकीय नीतीच्या खाली उद्ध्वस्तीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि किती जमाती विस्थापित झाल्या, ढकलणं सुरू आहे, त्यांना शहरातून हाकलणं सुरू आहे, ग्रामामधून पुनश्च त्यांना हाकलणं सुरू झालं आहे, जंगलांकडे त्यांना ढकलणं सुरू आहे, खदेळणं सुरू हो गया। म्हणजे जंगलातून माणसामध्ये आलेले माणसं, जंगलामधून प्रस्थापित झालेल्या माणसांना पुन्हा विस्थापित करा प्रकल्पांच्या नावाखाली। सामूलाल राठवाणी आपल्या कवितेत म्हटलं आहे
की जिथे धरण तिथे आदिवासींचं मरण. धरण बांधता कोणासाठी? धरण बांधता तिथे मरण कोणाचं? आदिवासींचं मरण आहे. सडका बांधता ग्रामीण भागामध्ये, जंगलापर्यंत डांबरीकरण झालं आहे, जंगलांपर्यंत सिमेंट काँक्रीटचे रोड बांधून राहिले. पैसा कोणाच्या तिजोरीतून चालला आहे? आदिवासी विकास विभागाच्या तिजोरीतून चालला आहे. नाव आमचं, पैसा आमचा, दौलत आमची, डिपार्टमेंट आमचं, आणि गाड्या धावतात तुमच्या. हा प्रकार काय प्रकार सुरू झाला आहे? ही एक गंभीर समस्या आपल्या समोर आहे. म्हणून जर प्रकल्प आदिवासींच्या क्षेत्रामध्ये उभं करत असाल तर त्या प्रकल्पाची बांधणी संपूर्ण व्यवहार आणि अधिकार त्या भागातल्या आदिवासींच्या हातामध्ये द्या. त्यांनाच काम करू द्या, त्यांना नोकऱ्या द्या. त्याच प्रकल्पामध्ये त्यांचा अधिकार तुम्ही त्यांना दिला पाहिजे, तर त्या प्रकल्पाला अर्थ राहील. प्रकल्प तुमचे, जमीन आमची, कष्ट करणारे आम्ही, लुबाडणारे तुम्ही, तिजोऱ्या तुमच्या भरतात, निर्धन आम्ही होतो. तसले जे प्रकल्प राबवता तुम्ही, तेव्हा ही जी पॉलिसी आहे ही जरा बदलली पाहिजे. चौथी समस्या जी आहे ती आहे जागतिकरणाची समस्या. हे जे जागतिकरण जे आहे, मोबिलायझेशन जे सुरू झालं आहे, हे आमच्यासाठी अत्यंत घातक आहे असं मला वाटतं. मित्रांनो, या जागतिकीकरणाचा लाभ कोणाला होणार आहे हे अगदी उघड आहे. आज आपण अस्तित्व आणि अस्मितेचा विचार मांडून राहिलो, पण या जागतिकीकरणाचा हा जो घोडा परदेशामधून भारतामध्ये अत्यंत वेगाने धावत येत आहे, त्याच्या टापांखाली आदिवासी संस्कृती आणि अस्तित्व अस्मिता पूर्ण खतम होणार आहे, नष्ट होणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जागतिकीकरणामध्ये विश्व जवळ येईल याबद्दल शंका नाही. विश्व हे एखाद्या ग्रामासारखं, कुटुंबासारखं होईल, पण त्यामध्ये आदिवासींचं अस्तित्व शोधल्यास मुळी सापडणार नाही. त्यांची धार्मिक मूल्य, सांस्कृतिक मूल्य कदापिही आढळणार नाही. पाण्यामध्ये मीठ किंवा साखर विरघळून जावी, तिचं अस्तित्व नष्ट होऊन जावं, अशासारखं चित्र निर्माण होईल. आणि आरक्षण तर तेव्हा राहणारच नाही. कारखाने सगळे धनरणग्यांचे, मोठ्या लोकांचे, प्रस्थापितांचे, हे संपूर्ण व्यवस्था त्यांची राहील. आरक्षण राहणार नाही, तेव्हा संरक्षण आदिवासींना मिळेलच की नाही याबद्दल मी फार साशंक आहे. या दृष्टीनं आपली जीवनमूल्य आणि त्यांचं रक्षण आपण कसं करणार आहोत, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जाता जाता मी काही महत्त्वाच्या एक दोन मुद्द्यांकडे लक्ष वेधतो. ह्या संपूर्ण ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या, ह्या समस्या झाल्या. नक्षलवादाची समस्या झाली, वनवासीकरणाची समस्या झाली, विस्थापन झालं, जागतिकीकरण झालं, वंशविच्छेदन झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर, ही एक समस्या आपल्याला भेडसावत आहे. मूळ मुद्दा असा आहे की धर्मांतरामुळे कितीतरी आदिवासी लोकांची अस्मिता आणि अस्तित्वच नष्ट झालं. मी अनेकदा म्हणतो की या देशातल्या संपूर्ण मानव समूहांचं एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे, मुळापासून त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे की वेगवेगळ्या धर्मात का गेले, यांचा मूळ धर्म कोणता, हे मूळचे कोणत्या संस्कृतीत लोक आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. ही माझी मागणीच राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा असं म्हणतो की वी आर नॉट हिंदूज, वी आर नॉट मुस्लिम्स, वी आर नॉट ख्रिश्चन्स, वी आर नॉट बुद्धिस्ट अँड जैनिस, हे जेव्हा आम्ही असं दिमाखाने सांगतो, तेव्हा आम्ही मग आज हिंदू कसे, आम्ही मुस्लिम कसे झालो, आम्ही ख्रिश्चन कसे झालो, वेगवेगळ्या धर्म आणि संप्रदायामध्ये, पंथांमध्ये आम्ही आज का दिसत आहोत, आम्ही कसे गेलो, कोणत्या कारणास्तव गेलो, याचा शोध आपण घेतला पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ असा की आम्हाला बाटवून किंवा धाक दपटशा दाखवून आमचं धर्मांतरण भूतकाळामध्ये मोठ्या प्रमाणात झालं आहे. गोंड राजांच्या पुढे दूर कशाला, चंद्रपूरचे आपण जर पाहिले तर बख्त बुलंदशाह महाराजांचं नाव आहे. त्याच्यामध्ये बख्त, चांद, सुलतान हे जे उपाधी लागलेले आहे त्यांच्या नावापुढे, हे संपूर्ण मुसलमानी धर्माचा प्रभाव आहे. या लोकांनी मुस्लिम धर्म घेतला होता. इकडे अकराणी महाल धडगाव तालुक्यामध्ये तडवी भिल्ल, मूळचे भिल्ल, पण इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे ते तडवी भिल्ल झाले. तडवी म्हणजे तुटलेले, दूर गेलेले भिल्ल, या अर्थाने तो शब्द वापरला गेला आहे. म्हणजे आम्ही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आम्ही धर्म परिवर्तन केलं. अनेक आदिवासी लोक ख्रिश्चन धर्मात सापडलेले आहेत,
चर्चमध्ये जातात याचं कारण असं आहे की ख्रिश्चन धर्मोपदेशकाने जंगला पहाडामध्ये जाऊन वस्ती केली, तिथे चर्चेस बांधल्या, ख्रिश्चानिटीचा प्रसार केला. भूतदयावादी दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण आदिवासी, बहुतेक आदिवासी समूहांना आपल्या सामावून घेतले. बिरसा मुंडांचं चरित्र आपण वाचतो, आमचा क्रांतिकारक म्हणून त्यांचं नाव आम्ही गौरवाने घेतो. बिरसा मुंडाचं सुद्धा ख्रिस्तीकरण झालं होतं. त्याचा जो वडील होता सुगुणा मुंडा, हा मसीह दास या नावाने ख्रिश्चनमध्ये कार्यरत होता. बिरसा मुंडाचं लहानपणचं नावसुद्धा दाऊद होतं. तो ख्रिश्चन कॉन्व्हेंटमध्ये शिकला, चर्चमध्ये गेला, पण जेव्हा त्याला जाणीव झाली तेव्हा त्याने हिंदू धर्मही फेकून दिला आणि ख्रिश्चन धर्माला प्रचंड विरोध केला, चर्चेसवर हल्ले केले, जाळ्या चर्चेस ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात बंड पुकारलं आणि आपला धर्म त्यांनी स्थापन केला, बिरसा धर्म. हा इतिहास आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये किती प्रमाणामध्ये, किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या मार्गाने कसं धर्मांतरण केलं आदिवासींचं, हा इतिहास सांगतो. आता हे सगळं आपण नाकारलं पाहिजे आणि आपल्या मूळ आदिवासी धर्मामध्ये, निसर्ग धर्मामध्ये आलं पाहिजे. निसर्ग हा आमचा देव आहे, आमचं दैवत आहे, आमचा सखा आहे, तो आमचा प्रतिपालक आहे आणि आमचं जीवन आहे. आम्ही निसर्गाची संतान आहोत, मूळ संतान आहोत, निसर्ग पुत्र आहोत, आम्ही आदिपुत्र आहोत. तेव्हा आपल्या धर्मामध्ये आपण आलं पाहिजे हे माझं या प्रसंगी सांगणं आहे. मित्रांनो, काही आपल्याही चुका आपण सुधारण्यासाठी पुढे आलं पाहिजे. या संपूर्ण गोष्टीचा विचार केल्यानंतर मी या निष्कर्षाला पोचलो आणि ते निष्कर्ष मी या शेवटच्या टप्प्यात आपल्यापुढे मांडतो आहे. मी असं ठरवलं होतं संपूर्ण साहित्याचा अभ्यास केल्यानंतर की आदिवासी जीवनाचं प्रतिबिंब वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांमध्ये मला दिसलं नाही. मग ते ग्रामीण साहित्य असो की मग ते गणसाहित्य असो की दलित साहित्य असो की स्त्रीवादी साहित्य असो की कोणतीही धारा असो, त्या धारांमध्ये आदिवासी जीवनाचं प्रतिबिंब मला दिसलं नव्हतं. आणि या जाणीवेपोटी प्रथम साहित्य संमेलन भद्रावतीला घेऊन ते आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं. आता 10-10 संमेलनं झाली, राष्ट्रीय पातळीवर चळवळ गेली, जगाच्या बाहेरही ती चळवळ जाईल, भारताच्या बाहेर जाईल, जागतिक संमेलनांमध्येही आदिवासी साहित्याची नोंद झाली, विद्यापीठी अभ्यासक्रमाला साहित्य आलं, अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालं. आणि मला हे गर्वाने सांगितलं पाहिजे की मुंबई विद्यापीठानेही आता काल परवारा आदिवासी कवींची दखल घेतली आणि स्वतंत्र प्रश्नपत्रिका त्यांनी सुरू केली आदिवासी कवितेची. 5 कवी त्यांनी घेतले, त्यामध्ये माझ्याही कविता आहेत, माधव सरकुंडेंच्या कविता आहेत, उषा किरण अत्रांच्या कविता आहेत, विनोद कुंबळेंच्या कविता आहेत, अशा 5 लोकांच्या कविता अभ्यासक्रमाला लागल्या आणि त्या सरळ डायरेक्ट MA Part 2 अभ्यासक्रमाला आल्या. ही एक प्रश्नपत्रिका विद्यापीठाने प्रस्तुत केली. दुसरी एक प्रश्नपत्रिका लावली ज्याच्यामध्ये ट्रायबल फिलॉसॉफीचा आणि ट्रायबल रिलिजनचा अभ्यास सुरू झाला आहे. का या प्रश्नपत्रिका लागल्या? तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आदिवासींचे जेवढे काही फिलॉसॉफिकल ट्रेंड्स आहेत, जसं सरणाधर्म आहे, गुणी धर्म आहे, बिरसा धर्म आहे आणि आदिवासींचा निसर्ग धर्म, अशा 4-5 प्रवाहांसंदर्भाने अभ्यासक्रम त्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकण्यात आला आहे. पहा जरा हे सिलॅबस, असे 2 पेपर्स मुंबई विद्यापीठाने लावले. म्हणजे ती गरज वाटली त्यांना की आता आदिवासींच्या अस्तित्व आणि अस्मितेचा गौरव करण्याची वेळ आहे आणि आपण केली पाहिजे. आपला तो अधिकार आता आहेच, आपलं नैतिक कर्तव्य समजूनही विद्यापीठाने हे कर्तव्य पार पाडलं. मी या प्रसंगी आणि या निमित्तानं मुंबई विद्यापीठाला धन्यवाद देतो आणि सगळ्या विचारवंतांना एक अपील करतो की ती प्रश्नपत्रिका मागा, ते सिलॅबस मागा आणि पहा आता तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या अस्मितेचा आणि तुमच्या साहित्याचा गौरव आता सर्व विद्यापीठांमध्ये होऊ लागला आहे. या दृष्टीनं विचार करताना आता काही जे टप्पे राहिले त्याचाही पुरस्कार मी करू इच्छितो, त्याचाही मी या ठिकाणी विचार मांडू इच्छितो. माझ्या जेव्हा लक्षात आलं की धर्मांतराचा मुद्दा फार कठीण आहे आणि जगामध्ये अशी ही एकच वस्तू आहे धर्म नावाची, ज्या योगाने संपूर्ण माणूस समाज बांधला आहे आणि प्रत्येक माणूस समूहाला धर्म आहे, संप्रदाय आहे, पंथ आहे, विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाप्रमाणे ते माणूस समूह हजारो वर्षापासून, भूतकाळापासून तर वर्तमानापर्यंत जगत आहेत. त्यांची श्रद्धास्थळं आहेत,
प्रार्थनास्थळं आहेत, चर्चा करण्याची स्थानं आहेत, तसे आदिवासींनाही आहेत. पण आदिवासींचा कोणताही धर्मग्रंथ नव्हता. आदिवासींची फिलॉसॉफी ही जंगला पहाडांमध्ये विखुरलेली होती आणि म्हणून आदिवासींना त्यांच्या धर्माची जाणीव करून द्यावी. त्यांचाही निसर्ग धर्म आहे, तत्त्वज्ञानाने मंडित असलेला धर्म आहे, आचारसंहिता आहे, कायदे कानून आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा 16 नोव्हेंबर 2016 आदिवासी धर्म स्थापन करून त्याची दीक्षा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी दिली. आदिवासी आवरून का निसर्ग धर्म या नावाचा ग्रंथ लिहिला, फिलॉसॉफी मांडली आहे मी, ती जरा वाचली पाहिजे. त्या संमेलनामध्ये ज्यांची भाषणं झाली त्यामध्ये श्रीपाल सबनीसांसकट, मोहम्मद आझम सरांसकट, शिवधर्माचे संस्थापक, त्यांचं सुद्धा भाषण, सगळ्यांची भाषणं मी त्या पुस्तकात संपादित केलेली आहे. म्हणजे व्हॉट इज द ट्रायबल फिलॉसॉफी हे त्या पुस्तकावरून तुम्हाला कळेल. हे सर्व का झालं, कशासाठी मी केलं, हे सर्व माझ्या डोक्यामध्ये का आलं, याचं साधं आणि सरळ कारण आहे की आमची अस्मिता आणि आमचं अस्तित्व धोक्यात येईल आणि धर्माच्या माध्यमातूनच आदिवासी समूह एकसंघ होऊ शकतात हे माझ्या मनामध्ये जेव्हा आलं त्या विचारातून हे सर्व घडून आलं. कारण धर्माची जर गरज नसती तर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना, अस्पृश्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली नसती आणि दीक्षाभूमी साकारली नसती. धर्म ही अशी वस्तू आहे, भलेही कार्ल मार्क्सने अफूची गोळी म्हटलं असेल पण बाबासाहेबांनी अफूची गोळी नाही म्हटलं धर्माला. बाबासाहेबांनी दीक्षा दिली, चंद्रमणीच्या नेतृत्वामध्ये दीक्षा ग्रहण केली बाबासाहेबांनी आणि हा धर्म आज किती उज्ज्वल आहे, किती मोठा आहे याची जाणीव जगाला झाली. तशासारखं आज जरी आपला धर्म आदिवासी धर्म आपल्याला फारसा मोठा वाटत नसला तरी हळूहळू, आता 4 वर्ष झाली फक्त त्या दीक्षा समारोहाला, तरीसुद्धा आज त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते. येत्या 50 वर्षामध्ये हा धर्म निश्चितच जागतिक पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि माझा असाही विश्वास आहे की माणसाचा जन्म ज्या निसर्गातून झाला आणि जिथेच माणसाला जायचं आहे शेवटी, असा निसर्ग हाच माणसाला शेवटचा पर्याय आहे. आणि जो आदिवासींचा आधार आहे अशा धर्माला स्वीकारल्याशिवाय जगाला पर्याय नाही. गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे परत जा, ही सर्व विचारवंतांची, शास्त्रज्ञांची, संतांची वाणी आहे की निसर्गाच हाच सर्वश्रेष्ठ आहे. देव नावाची शक्ती आहे की नाही ते मला माहीत नाही पण निसर्ग ही सर्व श्रेष्ठ ताकद आहे आणि आदिवासींनी या ताकदीचं महात्म्य ओळखलं आहे आणि 1000 वर्षापासून ते त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपली सांस्कृतिक मूल्य, आपली जीवनमूल्य जोपासत आजसुद्धा त्याच्या सहवासात नांदत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जगाला निसर्ग धर्मच स्वीकारावा लागणार आहे आणि निसर्गाकडे जावं लागणार आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं या जागतिक दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आदिवासींना आपलं अस्तित्व आणि अस्मिता टिकवून धरायची असेल तर दुसरा सिद्धांत मी मांडला, दुसरं सूत्र मी मांडलं की आदिवासींचा कायदा या देशामध्ये आला पाहिजे. याच देशात कशाला, संपूर्ण जगामध्ये सुद्धा इंडिजिनियस पीपल्सचा कायदा आला पाहिजे, लॉ ऑफ इंडिजिनियस पीपल, मूळ निवासींचा, आदिवासींचा स्वतंत्र कायदा. कारण त्यांच्या पंचायती आहेत, त्यांचे न्यायनिवाडे करण्याचे मुद्दे आहेत, त्यांच्या बैठका होतात, त्यांची पंचायत आहे, प्रत्येक आदिवासींची एक जमात पंचायत आहे, न्याय पंचायत आहे, त्यांच्या संहिता आहेत, गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या पद्धती आहेत, गुन्ह्याचे प्रकार आहेत ठरवलेले आणि दंड कोणता द्यावा हेही ठरलेलं आहे. आणि जिथे कायदा पोचला नाही, जिथे नवीन कायदा, आधुनिक कायदा पोचला नाही अशा काळामध्ये आदिवासी लोक आपल्या पंचायतीच्या कायद्यानुसार न्यायनिवाडा करीत होते याचे पुरावे आमच्याजवळ आहेत ना. तर त्या संपूर्ण पारंपरिक कायद्याचं पुनरुज्जीवन करून आदिवासी कायदा लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला आहे आणि भारताच्या न्यायव्यवस्थेत, ज्युडिशियरीमध्ये आदिवासी कायदा समाविष्ट झाला पाहिजे, कोर्ट निर्माण झाले पाहिजे आणि न्यायदान देताना आदिवासी माणसाला आदिवासी कायद्यानुसारच न्याय देण्यात यावा अशी माझी मागणी आहे.
जसं आदिवासी साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट झालं, विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरू झाला, तसं आदिवासी कायद्याचा अभ्यास सुरू करण्यासाठी माझी धडपड आहे. मी आदिवासी कायद्याचा अभ्यास करत आहे आणि लवकरच तो ग्रंथ प्रकाशित होईल आणि भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये आदिवासी कायदा मी लावून दाखवेन असं मी आज जाहीर करतो, अभिमानाने सांगतो आहे. वी हॅव दी ला, वी हॅव कस्टमरी ला, त्याचा सन्मान भारतीय न्यायव्यवस्थेने केला पाहिजे आणि तो होईल. आदिवासी साहित्यासारखं आदिवासी कायदाही अभ्यासक्रमाला येईल. आणि तिसरं जे सूत्र सांगितलं की राजकीय पक्ष असला पाहिजे आदिवासींचा. आज आमचे आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला आहेत, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र त्यांच्या गळ्यामध्ये आहे, त्यांच्या ध्येयधोरणांप्रमाणे ते कार्य करून राहिले. ते खरोखर पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत की आदिवासींचे, हा एक संशोधनाचा मुद्दा आहे माझ्यापुढे. निवडून जातो आम्ही आदिवासींच्या नावावर, आरक्षित सीटवर निघून जातो, निवडून जातो आपण, आणि त्यांचे कंकणं बांधून, त्यांचे मंगळसूत्र गळ्यात घालून, पक्षाच्या न्यायनीतीप्रमाणे स्वतःला बांधून घेतो आणि आदिवासी समूहापासून दूर जातो. हे कोणतं राजकीय सूत्र आपण वापरून राहणार आहोत? कारण आदिवासी संघटना राजकीय पक्ष निर्माण झाला भारतीय पातळीवर, काही लोकांनी प्रयत्न केले पण त्याला यश आलं नाही, तेव्हा राजकीय पक्षही आदिवासींचा असला पाहिजे. मी जाता जाता हे सांगून टाकतो की भारतीय उलगुलान पार्टी नावाची पार्टी, राजकीय पक्ष मी बल्लारपूरला सुनील कुंभरे यांनी घेतलेल्या बैठकीत मी जाहीर केला आहे, त्याची बांधणी सुरू आहे. याही दृष्टीनं आपली अस्तित्व आणि अस्मिता जागृत ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. म्हणजे आदिवासींच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या रक्षणार्थ मी तीन सूत्रं जी सांगितली त्यातली दोन सूत्रं मी पूर्ण केली. आदिवासींना आदिवासींच्या निसर्ग धर्माची दीक्षा दिली, ग्रंथ लिहून फिलॉसॉफी मांडली, जे जे आदिवासींच्या धर्माबद्दल बोलले त्यांची भाषणं मी संपादित केली, हे एक सूत्र पूर्ण केलं. दुसरं सूत्र, आदिवासींची राजकीय पार्टी मी स्थापन केली, तिला वेळ लागेल, कोणतीही गोष्ट काही जादू नाही, छूमंतर म्हटल्याबरोबर ती कृतीत येईल. प्रत्येक पक्षाला एक इतिहास असतो, घडण असते, त्याला वेळ लागतो. आमच्याही भारतीय उलगुलान पार्टीला वेळ लागेल पण ती डेव्हलप होईल, त्याची आज गरज मला वाटू लागली. हे दुसरंही सूत्र मी पूर्ण केलं. आणि तिसरं सूत्र जे आहे की आदिवासींचा कायदा आला पाहिजे न्यायव्यवस्थेत, हे तिसरं सूत्र पूर्ण करण्यासाठी माझी वाटचाल सुरू झाली आहे. जाता जाता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवतो. एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्व विचारवंतांचं लक्ष वेधू इच्छितो. साधा महाराष्ट्र जर आपण घेतला तर महाराष्ट्रामध्ये 12 जागा विधान परिषदेच्या अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत. मी आदरणीय शरद पवारांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे होते त्यांनासुद्धा आणि महामहिम राज्यपालांना मी लेखी पत्र दिलं आहे, निवेदन दिलं आहे की या 12 जागांपैकी कमीत कमी 2 ते 3 जागी आदिवासी माणसांना घ्या विधान परिषदांवर, हा हक्क आहे आमचा. भलेही राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी त्याची तरतूद केली नसेल, विधानसभेला 7.5% आरक्षण दिलं आहे बाबासाहेबांनी, पण विधान परिषदेसंदर्भामध्ये कुठलेही प्रोव्हिजन नाही, कुठलीही तरतूद नाही. आणि याचं मिस करून, हे कारणं दाखवून विधान परिषदेमध्ये जागा भरल्या जात नाही. असं हे बंधन टाकायला पाहिजे होतं संविधानामध्ये की विधान परिषदेमध्ये जसं आरक्षण दिलं तसं विधानसभेमध्ये जसं आरक्षण दिलं तसं विधान परिषदांमध्येही आदिवासींचं आरक्षण असलं पाहिजे होतं, ते नाही आहे. तरीसुद्धा विधान परिषदेच्या 12 जागांपैकी कमीत कमी 2 ते 3 जागी आदिवासी प्रतिभावंतांना स्थान द्या, त्यांचा गौरव करा, त्यांच्या कर्तृत्वाचा मान करा, अशा प्रकारचं, अशा आशयाचं पत्र मी पक्षश्रेष्ठींना दिलेलं आहे. त्याचं काय झालं, अजून त्या जागा भरलेल्या नाही, पण या जागतिक दिनाच्या निमित्तानं आदिवासींचा सन्मान व्हावा असं जर वाटत असेल तर आताही वेळ गेलेली नाही. मी महामहिम राज्यपालांना, राष्ट्रपती महोदयांना विनंती करतो की प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषदेत कमीत कमी 2 ते 3 प्रतिनिधी आमचे गेले पाहिजे, या दृष्टीनं आपण निर्णय घ्या. इथे ही माझी इच्छा प्रकट करतो. आपण मला बोलवलत, माझा सन्मान केलात, यासाठी मी आयोजकांना धन्यवाद देतो. 1 तासाचा वेळ माझा संपला. थँक्यू व्हेरी मच.